चाय बरोबर खाण्यासाठी तसेच छोटी मोठी भूक असेल तेव्हा काहीतरी खमंग कुरकुरीत खायचं असेल तेव्हा तुम्ही बेसन पापडी तयार करू शकता. अगदी घरच्या मोजक्या साहित्यामध्ये अतिशय कुरकुरीत भन्नाट चवीचा नाश्ता तयार होतो. कुरकुरीत बेसन पापडी तयार करण्यासाठी 1/2 कप इतकं तेल आणि 1/2 कप इतकं पाणी छानपैकी ऍड करून आपले यामध्ये तळहाताच्या मदतीने फेटून घ्यायचं आहे. हे बघा 2 मिनिटानंतर पाहू शकता तेल छानपैकी यामध्ये फेसाळ होईपर्यंत आपल्याला फेटायचं आहे. नंतर यामध्ये 1 कप इतकं बेसन, 1 चमच मीठ, 1/2 चमच खाण्याचा सोडा, 1/2 चमच इतके हळदी पावडर, 1 चमच इतकं ओवा टाकून छानपैकी मिक्स करायचं आहे. सोड्यामुळे मित्रांनो आपली बेसन पापडी एकदम कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत होते, नक्की ॲड करा. हे बघा या पद्धतीने सर्व मिश्रण मिक्स आउट करून घेतलेलं आहे. या पद्धतीने थोडंसं लुस्सर आणि घट्टच मिश्रण ठेवायचं, जसं पातळ करायचं नाही आहे. आता मी इथे छानपैकी आपली पापडीची प्लेट साच्यामध्ये ॲड करून साच्याला तेलाने ग्रीस केलेलं आहे आणि तयार केलेलं बेसनचं जे मिश्रण आहे ते या पद्धतीने साच्यामध्ये ॲड करायचं आहे. बेसन छानपैकी आपल्या साच्यामध्ये भरलं गेलं की लगेचच साचा आपल्याला बंद करायचं आणि पापडी काढायला सुरुवात करायची आहे. खूपच अप्रतिम रेसिपी तयार होते, नक्की ट्राय करा. आता हाय फ्लेमवरती छानपैकी तेल गरम करायचं आहे. गरमागरम तेलामध्ये छानपैकी आपली बेसन पापडी या पद्धतीने फ्राय करण्यासाठी सोडायची आहे. बेसन पापडी फ्राय करण्यासाठी भरपूर काय वेळ लागत नाही, अगदी 1 ते 2 मिनिटाचं बेसन पापडी फ्राय होते. हे बघा 1 मिनिटानंतर छान मी बेसन पापडी टर्न करायची आहे. हे बघा एक साईडने छान असा हलका गोल्डन कलर आलेला आहे. खालच्या साईडने देखील हार्डली 1/2 मिनिटाकरिता कुक करायची आहे. हार्डली 1.5 मिनिटातच बेसन पापडी फ्राय झालेली आहे. बेसन पापडी तेलामधून काढून प्लेटमध्ये काढायची आहे. हे बघा बिलकुल बी तेलकट होत नाही, अगदी खुसखुशी तयार होते. नक्की मंडळी तुम्ही बेसन पापडी ट्राय करा, तुम्हाला प्रचंड आवडेल. व्हिडिओ आवडसा व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राइब तसे फॉलो करा. नक्की मंडळी कुरकुरीत खमंग बेसन पापडी ट्राय करा, तुम्हाला प्रचंड आवडेल. सलाव मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.